प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेते प्रवीण तरडे यांची मुख्य भूमिका असलेला सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट 27 मे 2022 तुमच्या भेटीला आला. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. एका मुलाखतीमध्ये प्रवीण यांनी चित्रपटाच्या पडद्यामागचे काही किस्से सांगितले. तसेच या चित्रपटाच्या चित्रकरणासाठी वापरण्यात आलेला घोड्यांचा देखील किस्सा आश्चर्यचकित करणारा होता. सरसेनापती हंबीरराव चित्रपट हा मराठीमधील सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांसाठी वापरण्यात येणारे घोडे या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी वापरण्यात आले आहेत. याबाबत प्रवीण तरडे यांनीच खुलासा केला. बजेट पाहता मराठीमधील हा आजवरचा सगळ्यात महागडा चित्रपट आहे, कारण ऐतिहासिक सिनेमाचा बजेट हाच हिरो असतो. आम्ही जे या चित्रपटासाठी घोडे वापरले त्यांचा दिवसाचा खर्च हा कलाकारांच्या मानधनापेक्षाही अधिक होता. मुंबईवरून हे घोडे AC ट्रकमध्ये सेटवर यायचे. घोड्याचा सीन शूट करून झाला की ते पुन्हा AC ट्रकमध्ये जायचे. अजय देवगणने तानाजी चित्रपटासाठी जी घोडी वापरली तीच मी या चित्रपटासाठी वापरली. रोल साऊंड असं त्या घोडीने ऐकलं की ते तयार होते आणि ॲक्शन म्हटलं की पळते. घोडीबरोबर असणारा माणूस तिला या सगळ्या सूचना देत असतो. कट म्हटलं की ही घोडी लगेच थांबते. आपल्याकडे काही कलाकारांना कट म्हटलं की थांबायचं हे अजूनही कळत नाही, पण घोडी मात्र कट शब्द ऐकताच थांबते. घोडीचं डायट देखील वेगळं होतं. आम्ही खरं तर हा सगळा खर्च सहन केला, पण या सगळ्या गोष्टींचा खर्च हा लागतोच आणि त्यासाठी बजेट देखील हवा. प्रवीण तरडे यांनी या घोड्यांचे किस्से सांगताना सिनेमातील ही सेलिब्रिटी घोडे सर्वाधिक मानधन घेत असतील याची खात्री पटते. तेव्हा सरसेनापती हंबीरराव हा चित्रपट तुम्ही पाहिलात का? जर पाहिला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच मराठी मनोरंजन विश्वातील बातम्या आणि नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.